हेलो स्टूडेंट्स, इन प्रीवियस वीडियो वी हैव स्टडीड द नेचर ऑफ लाइट ऑफ फोटोसिंथेसिस. नाउ इन दिस वीडियो वी हैव टू स्टडी द मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. मेकॅनिझम कसं आहे फोटोसिंथेसिसचं हे आपल्याला पाहायचं आहे, आणि त्याच्यात वेगवेगळ्या ज्या सायंटिस्टने कन्सेप्ट दिले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर फर्स्ट जी कन्सेप्ट दिलेली आहे that is the work of Cornelius van Niel. okay, work of Cornelius van Niel. in 1931 he proved that purple and green sulfur bacteria use hydrogen sulfide, that is the H2S and CO2 to synthesize carbohydrates. ta ya van Niel ni 1931 madhe kay sangitla ki je sulfur bacteria astat, sulfur bacteria mhanje konte ki je sulfur cha use kartat, सल्फरमध्ये वाढतात किंवा त्याच्यामध्ये त्याचं सिंथेसिस करतात, त्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं, सल्फर बॅक्टेरिया म्हटलं जातं. तर हे सल्फर बॅक्टेरिया काय करतात, जे हायड्रोजन सल्फाईड आहे दॅट इज द H2S आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, हे दोन मिळून ते तयार काय करतात, कार्बोहायड्रेट्स तयार करतात. असं कोणी सांगितलं, व्हॅन नेलनी. व्हॅन नेलनी काय सांगितलं की जे सल्फर बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन डायऑक्साइड हे दोन यूज करून ते काय तयार करतात, कार्बोहायड्रेट्स तयार करतात. ओके, तर मग त्याच्यानंतर त्यानं काय सांगितलं की हा जो H2S जो हायड्रोजन आहे फोटोसिंथेसिसमध्ये जे हायड्रोजन मिळतं ते कोणापासून मिळतं, तर त्यानं काय सांगितलं कोणता सोर्स आहे, तर तो हा हायड्रोजन सल्फाईडचा हा जो सोर्स आहे याच्यातून या फोटोसिंथेसिसमध्ये हायड्रोजन मिळतं. आणि सल्फर काय होतो इथे फ्री सोडला जातो, म्हणजे हा जो H2S मधला H2 आहे हायड्रोजन आहे हा कुठून आलेला आहे, हायड्रोजन सल्फाईडमधून आलेला आहे. ओके, आणि सल्फर जो आहे उरलेला हा जो सल्फर आहे हा कसा केला जातो, सेट फ्री केला जातो. फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन, म्हणजे या ऑब्झर्वेशनवरून त्यांनी काय सांगितलं, प्रेडिक्ट केलं, काय प्रेडिक्ट केलं की जे ग्रीन प्लांट्स आहेत ते काय करतात, यूज करतात H2O, म्हणजे वॉटर यूज करतात इन्स्टेड ऑफ H2S, म्हणजे हायड्रोजन सल्फाईडच्या ऐवजी ते काय करतात, H2O यूज करतात, म्हणजे वॉटर यूज करतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जो O2 आहे दॅट इज द ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड इन्स्टेड ऑफ द सल्फर. आणि जिथे सल्फर बॅक्टेरियामध्ये सल्फर सेट फ्री होत होता त्याच्याऐवजी इथे काय होईल, ऑक्सिजन इव्हॉल्व्ह होईल इन्स्टेड ऑफ द सल्फर. ओके, आल्या लक्षात. तर त्यांनी असं प्रिडिक्ट केलेलं आहे, असं सांगितलं आहे सगळ्यात पहिले 1931 मध्ये की जसे सल्फर बॅक्टेरिया हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन डायऑक्साईड मिळून कार्बोहायड्रेट्स तयार करतात यांच्यापासून, आणि हे जे हायड्रोजनचा सोर्स कुठून मिळतो त्यांना, हायड्रोजन सल्फाईडपासून मिळतो, आणि सल्फर जे आहे ते सेट फ्री केलं जातं. याच ऑब्झर्वेशनवरून त्यांनी काय सांगितलं की जे ग्रीन प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं की H2S च्या ऐवजी हे जे ग्रीन प्लांट्स आहेत ते काय यूज करतात, H2O म्हणजे वॉटर यूज करतात. आणि याच्यामध्ये काय होतं, या रिॲक्शनमध्ये काय होईल की ऑक्सिजन आहे तो इव्हॉल्व होईल इन्स्टेड ऑफ द सल्फर. तर ती रिॲक्शन कशी होईल, 6 H2O, इथे पहा 6 मॉलिक्युल्सचे H2O आहेत, त्यानंतर 12 H2S आहे दॅट इज द हायड्रोजन सल्फाईड आहे, आणि त्याच्यानंतर काय तयार झालेलं आहे ते C6H12O6 म्हणजेच की कार्बोहायड्रेट्स किंवा त्याला आपण ग्लुकोज ज्याला म्हणतो हे तयार झालेले आहेत, प्लस काय तयार झालेले आहे, 6 H2 आहेत आणि 12 जे मॉलिक्युल्स आहेत ते कशाचे निघालेले आहेत, सल्फरचे सेट फ्री झालेले आहेत. ओके, तर तुम्हाला लक्षात असेल तर आपण पण जी फोटोसिंथेसिसची जी रिॲक्शन आहे तिथे पण सुद्धा आपण पाहिलं होतं की अशीच रिॲक्शन आहे, फक्त तिथे काय डिफरन्स आहे की H2S च्या जागी काय आहे, दॅट इज द H2S च्या जागी तिथे H2O आहे, 6O2 आहे. ओके, तर इथे पण आपल्याला असं दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे रुबेन कन्फर्मेशन, सॅम्युअल रुबेनने 1941 मध्ये काय केलं की यूज केलं वॉटर लेबल हॅवी ऑक्सिजन, म्हणजे जे वॉटर आहे त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे तो हेवी ऑक्सिजन ठेवला, दॅट इज द 18O2 घेतला त्यांनी. ओके, याला हेवी ऑक्सिजन म्हणतात किंवा ॲसोटोप म्हणतात. आणि कोणतं घेतलं मग, ते H2O18 असा घेतला. आणि असं वॉटर मॉलिक्युल घेतल्यानंतर काय यूज केली त्यांनी, युनिसेल्युलर जी अल्गी आहे क्लोरेला ती यूज केली, आणि त्याच्यानंतर
त्याला समजलं की सोर्स ऑफ ऑक्सिजन इव्हॉल्व झालेला आहे फोटोसिंथेसिस मधून हे वॉटर आहे. कारण की ऑक्सिजन इव्हॉल्व झालेला या एक्सपेरिमेंटमध्ये कोणता होता, 18O2 होता. ओके, म्हणजे ऑक्सिजन जो मिळाला होता फोटोसिंथेसिस नंतर युनिसेल्युलर अर्गी क्लोरेलाच्या नंतर तो कोणता होता, 18O2 होता. म्हणून त्यांनी काय सांगितलं, ही प्रूफ केलं की जी हायपोथिसिस आहे व्हॅन निलची जी हायपोथिसिस आहे ती प्रूफ केली की ही जी हायपोथिसिस आहे ही खरी आहे, की जो ऑक्सिजन आहे फोटोसिंथेसिसमध्ये तो कुठून मिळतो त्यांना, दॅट इज द H2O मधून मिळतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द हिल्स एक्सपेरिमेंटमध्ये रॉबर्ट हिलने 1937 काय प्रूफ केलं, की आयसोलेटेड जे क्लोरोप्लास्ट आहे जे इव्हॉल्व करतात ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ लाईट आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर सच ॲज फेरिसायनाइड. आणि यांनी काय सांगितलं रॉबर्ट हिलनी, की जो क्लोरोप्लास्ट जो आयसोलेट केला त्यांनी ग्रीन प्लांटमधून, आणि त्यांनी काय सांगितलं की लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय इव्हॉल्व करतात, ते ऑक्सिजन इव्हॉल्व करतात आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट कोण करतं, फेरिसायनाइड करतं. आता इथे काय होतं की फोटोलिसिस ऑफ वॉटर होतो. फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे लिसिस म्हणजे तुकडे पडणे, फोटो म्हणजे लाईटमुळे, तर लाईटमुळे फोटोलिसिस म्हणजे तुकडे पडत आहे कशाचे, वॉटरचे, टेक्स प्लेस. आणि फेरिसायनाइडचं रिडक्शन कशात झालेलं आहे, फेरोसायनाइडमध्ये झालेलं आहे. ओके, तर असं हे हिल रॉबर्ट हिलनी 1937 सांगितलं. त्याच्यानंतर त्यानं काय कन्क्लुजन केले, मग हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी दोन कन्क्लुजन दिले. आणि पहिलं कन्क्लुजन काय आहे, की इन फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम वॉटर. म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये जो ऑक्सिजन रिलीज होतो तो ऑक्सिजन कुठून आलेला असतो, वॉटरपासून आलेला असतो, दॅट इज द H2O पासून. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स फॉर रिडक्शन ऑफ CO2चं जे इलेक्ट्रॉन्स रिडक्शन होतं हे कुठून होतं, ऑप्टेंड फ्रॉम वॉटर. वॉटरपासून त्याचं काय होतं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मिळतात आणि त्याच्यानंतर CO2चं रिडक्शन तिथे झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. ओके, आता हे सगळं कन्क्लुजन्स कोणी सांगितले आहे, दोन कन्क्लुजन्स कोणी सांगितलेले आहेत, हिलनी सांगितले आहे, दॅट इज द रॉबर्ट हिलनी. त्याच्यानंतर डॉक्टर ऑर्नॉन्स कॉन्ट्रिब्युशन, त्याच्यानंतर डॉक्टर ऑर्नॉननी काय कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे, की लाईट एनर्जी आहे ही कन्वर्ट होते केमिकल एनर्जीमध्ये. त्यांनी काय सांगितलं डॉक्टर ऑर्नॉननी, की ही जी लाईट एनर्जी आहे ही कन्वर्ट कशात होते आहे, केमिकल एनर्जीमध्ये होते आहे आणि स्टोअर्ड कशात होते आहे, इन द फॉर्म ऑफ द ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, याच्यामध्ये ही जी एनर्जी आहे ती स्टोअर होते आहे. आता हे जे ATPचं फॉर्मेशन होते आहे, या ATPच्या फॉर्मेशनलाच काय म्हटलं जातं, फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फोटोफॉस्फोरिलेशन. कशाला म्हटलं जातं, ATPचं जेव्हा फॉर्मेशन होते. ओके, तर त्याच्यानंतर NADP प्रेझेंट जो असतो क्लोरोप्लास्टमध्ये, NADP म्हणजे निकोटिनामाईड डायन्युक्लियोटाईड फॉस्फेट. ओके, दॅट इज द निकोटिनामाईड ॲडेनिन डायन्युक्लियोटाईड फॉस्फेट जो आहे तो प्रेझेंट कुठे असतो, क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतो आणि तो ॲक्सेप्ट करतो हायड्रोजन फ्रॉम NADPH. NADPH पासून हा जो NADP आहे तो हायड्रोजन ॲक्सेप्ट करतो, म्हणजे घेतो तो, आणि हा NADPH काय काय करतो, ॲज अ हायड्रोजन डोनर काम करतो ड्युरिंग द डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शनच्या दरम्यान हा जो NADPH आहे हा हायड्रोजन डोनरचं म्हणजे हायड्रोजन देण्याचं काम हा NADPH करत असतो. कशाच्या दरम्यान, ड्युरिंग द डार्क रिॲक्शन. ओके, हे सगळं कोणी सांगितलेलं आहे, डॉक्टर ऑर्नॉन्सनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मॉडर्न कन्सेप्ट काय, म्हणजे आता जी कन्सेप्ट आहे ती काय कन्सेप्ट आहे, मॉडर्न कन्सेप्ट काय, की फोटोसिंथेसिस इज कन्सिडर्ड ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे ही जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ही कोणती रिॲक्शन आहे, रेडॉक्स आहे. म्हणजे इथे ऑक्सिडेशनसुद्धा आहे आणि रिडक्शनसुद्धा आहे, अशा रिॲक्शनला काय म्हटलं जातं, रेडॉक्स रिॲक्शन म्हटलं जातं. तर फोटोसिंथेसिस काय आहे, रेडॉक्स रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर इन लाईट रिॲक्शन, लाईट रिॲक्शन म्हणजे लाईटमध्ये होणारी रिॲक्शनला लाईट रिॲक्शन म्हटलं जातं, किंवा त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे, हिल रिॲक्शनसुद्धा म्हटलं जातं, किंवा त्याला फोटोकेमिकल रिॲक्शनसुद्धा म्हटलं जातं फोटोसिंथेसिसची. वॉटर ठीक आहे, वॉटर काय केलं जातं, ऑक्सिडाइज केलं जातं आणि त्याच्यानंतर तिथे रिलीज काय होतो, O2 रिलीज होतो. ओके, हे कशामध्ये होतं, लाईट रिॲक्शनमध्ये होतं. तर लाईट रिॲक्शनला काय म्हटलं जातं, हिल रिॲक्शनसुद्धा म्हटलं जातं किंवा फोटोकेमिकल रिॲक्शनसुद्धा म्हटलं जातं. आणि या रिॲक्शनमध्ये काय होतं की वॉटर ऑक्सिडाइज होऊन तिथे काय होतं, ऑक्सिजन रिलीज होतो.
त्याच्यानंतर इन डार्क, डार्क मध्ये जी रिएक्शन होते त्याला डार्क रिएक्शन म्हटलं जातं. डार्क और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्लॅकमॅन रिएक्शन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बायोकेमिकल रिएक्शन. याच्यामध्ये काय होतं की सीओ टू रिड्यूस होतो फ्रॉम द शुगर, शुगर टू फॉर्म शुगर, म्हणजे सीओ टू रिड्यूस होऊन तिथे शुगरचं फॉर्मेशन तिथे झालेलं आपल्याला तिथे दिसतं. कोणत्यामध्ये दिसतं? डार्क रिॲक्शनमध्ये किंवा ब्लॅकमॅन रिॲक्शनमध्ये किंवा बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये सीओ टू काय होतो? रिड्यूस्ड होतो टू फॉर्म शुगर. शुगर तयार होण्यासाठी हा सीओ टू काय होतो? रिड्यूस होतो. तर मग याचाच अर्थ काय आहे की फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिडेशन सुद्धा हे होत आहे कोणाचं? वॉटरचं होते आहे. आणि रिडक्शन सुद्धा होत आहे कोणाचं? सीओ टूचं, तर कार्बन डायऑक्साईडचं होत आहे. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे की फोटोसिंथेसिस कन्सिडर ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन, म्हणजे ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे इथे आणि रिडक्शनची पण रिॲक्शन आहे. म्हणून ही जी फोटोसिंथेसिस ही प्रोसेस आहे ही काय आहे? रिडॉक्स रेडॉक्स रिॲक्शन आहे. ओके, नाव दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस.